वळूयात पुढच्या बातमीकडे. सत्तेत राहून सरकारला डोक्यावर घेणाऱ्या छगन भुजबळांना आता शिंदेच्या शिवसेनेनं धमकी वजा इशारा दिलाय. शिंदेच्या शिवसेनेनं दिलेल्या इशाऱ्यानंतर आता अजित पवारांची राष्ट्रवादी सुद्धा आक्रमक झाली आहे. काय घडतंय आरक्षणावरनं बघूया. माझं मुख्यमंत्र्याला आव्हान आहे की याच्या कमरामध्ये लाथ घालून याला मंत्रिमंडळाच्या बाहेर काढा. शिंदेची सेना विरुद्ध दादांची सेना, आरक्षणावरून सरकारचे नेतेच आमने सामने. कोण बोलतं? दुर्गेश बागुल बोलतो. कुठून? कल्याण. हा बोला. साहेबांनी आता काय स्टेटमेंट दिलं? ते दिलं ना त्या भुजबळच्या माझ्याला तुम्हाला मदत करतो ना. मराठा आरक्षणावरून सरकारमध्ये राहून छगन भुजबळ एकटे पडले का असा प्रश्न वारंवार उपस्थित होत असताना आता शिंदेच्या शिवसेनेनं यात भर घातली आहे. शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांना मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या भुजबळांना धमकी वजा इशाराच दिलाय. 70 वर्षापासून ते या विषयाकरता वंचित राहिले आणि म्हणून भुजबळ सरकारमध्ये राहून माझ्या मुख्यमंत्र्यांना विरोध करून जर मराठा समाजाच्या विरोधामध्ये भूमिका घेत असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की याच्या कमरामध्ये लाथ घालून याला मंत्रिमंडळाच्या बाहेर काढा. एका राज्याची या मंत्र्याची भूमिका कुठल्या एका धर्माच्या विरोधात समाजविरोधात असू शकत नाही. तो त्या मंत्रीपदावर राहायच्या लायकीचं नाही. म्हणून ताबडतोबीनं या भुजबळला घरचा रस्ता दाखवा. त्याच्यामध्ये जर जातीवर शिरा असेल तर तो मंत्रिमंडळात राहायच्या लायकीचं नाही आहे. हे माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे. संजय गायकवाडांच्या या विधानानंतर भुजबळांचे कार्यकर्ते आणि ओबीसी समाजाचे नेते आक्रमक झाले आणि त्यांनी थेट गायकवाडांना विचारपूस करण्यासाठी गायकवाडांनाच फोन केला. आणि पुढे काय झालं ते तुम्हीच ऐका. कोण बोलतो? दुर्गेश बागुल बोलतो. कुठून? कल्याण. हा बोला. साहेबांनी आता काय स्टेटमेंट दिलं? ते दिलं ना त्या भुजबळच्या माझ्याला तुम्हाला मदत करतो ना. सत्तेत असलेल्या संजय गायकवाडांच्या या विधानावरून आता अजित पवारांची राष्ट्रवादी आणि समता परिषदेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि राज्यभर आंदोलनं सुरू केली. दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण केला जात असल्याचा आरोप गायकवाडांवर केलाय. अशा पद्धतीनं बोलून तुम्ही एखाद्या व्यक्तीचा अपमान करत नाहीये तर तमाम ओबीसी समाजाचा अपमान करता. दुसरी गोष्ट, मराठा आणि ओबीसी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न होत आहे का याचं सुद्धा संशोधन झालं पाहिजे. आणि आपल्या वडिलाच्या वयाच्या व्यक्तीबद्दल असं बोलताना जर भान राहत नसेल तर पब्लिसिटी करता आणि राजकारणाकरता, विकृत राजकारणाकरता तुम्ही कोणत्या खालच्या पातळीवर उतरतात याचं सुद्धा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आपण याचं गहन चिंतन केलं पाहिजे. हे वक्तव्य अत्यंत दुर्दैवी तर आहेच पण माझ्यासाठी संतापजनक सुद्धा आहे. आणि म्हणूनच या साऱ्याची गांभीर्याने नोंद माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतली पाहिजे. मी ते म्हटलं की संजय गायकवाडांना बोलण्याचा जरूर अधिकार आहे परंतु ज्या भाषेमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलंय ते अत्यंत चुकीचं त्या ठिकाणी आहे. मी एवढंच माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास नम्रपणाने आणू इच्छितो आहे की हे वक्तव्य अत्यंत संतापजनक आणि दुर्दैवी आहे. या बाबतीमध्ये योग्य ती कारवाई त्यांच्याकडनं अपेक्षित आहे. इकडे अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेच्या शिवसेनेचं टोकाचं युद्ध सुरू झालेलं असताना भाजपने नेहमीप्रमाणे संयमाची भूमिका घेतली. असं वक्तव्य कोणीच करू नये. मला वाटतं की या वक्तव्याकडे तुम्ही जे बघणार आहे तेच मी बघणार आहे. सर्वच जण त्या दृष्टीने बघणार आहे की संयमी शब्दाचा उपयोग केला पाहिजे यामध्ये. म्हणजे मला नाही वाटत की याच्यामध्ये तुमचं आणि माझं काही अलग मत असू शकतं. आधी छगन भुजबळ सातत्यानं घेत असलेल्या भूमिकेनं सरकारमध्येच समन्वय आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय. त्यात पुढारी न्यूजच्या ओपन फोरममध्ये मराठा आरक्षणाबाबत अधिसूचना काढताना विश्वासात घेतला नसल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांवर भुजबळांनी केला होता. निजामशाहीमध्ये काही नोंदी आहेत त्या तेलंगणा सरकारकडे गेलेल्या आहेत, त्या शोधा आणि कुणबी असतील तर आम्हाला ते सर्टिफिकेट द्या ही पहिली मागणी. त्याच्यासाठी शिंदे समिती नेमली. त्यावेळेला मला मुख्यमंत्र्यांनी विचारलं, मी म्हटलं ते करायला पाहिजे, जर ह्या रेकॉर्ड तिकडे गेलं असेल तर शोधा तुम्ही. मी मान्यता दिली पण नंतर काय झालं ते राहिलं बाजू. ते तर झालंच, मग सगळ्या मराठवाड्याला कुणबी सर्टिफिकेट द्या, मग सगळ्या महाराष्ट्राला द्या, मग सगळ्या महाराष्ट्राच्या मराठा समाजाला सरसकट कुणबी सर्टिफिकेट द्या, त्यांना ओबीसीमध्ये टाका, मग त्यात सगळ्या एकाला मिळालं असेल तर सगळ्या सोयऱ्यांना द्या. आता हे शेपूट एवढं वाढत गेलं
की आम्ही संपलोच ना तिथे. हे सगळं सुरू असताना आता शिंदेच्या शिवसेनेच्या एखाद्या आमदाराने मंत्रिपदावर असलेल्या व्यक्तीवर असं विधान करणं म्हणजे सरकारमधला विसंवाद उघडपणे दिसतोय असंच म्हणावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.